महाराष्ट्र आणि गोवा विधिज्ञ परिषदेचे विद्वान अध्यक्ष ॲडव्होकेट बिगिन पाटील, उपाध्यक्ष ॲडव्होकेट संग्राम देसाई, सर्व मान्यवर सदस्य आणि महाराष्ट्रातनं या कार्यक्रमासाठी या भाषणासाठी उपस्थित झालेले आपण सर्व विधिज्ञ मंडळी, मी इंग्रजीत बोलावं का मराठीत हे आपण ठरवा, परंतु सुरुवात मराठीत एवढ्यासाठी केली की माझं सुरुवातीपासून मराठी करण्यावर माझा भर आहे आणि मराठीचा वापर जास्तीत जास्त आपल्या न्याय क्षेत्रामध्ये व्हावा असा आपण प्रयत्न करावा. मराठी सरजी असं कोणीतरी वेगळं आहे, तर मराठीमध्ये मी आपल्याला आपल्याशी दोन शब्द संवाद साधू इच्छितो. आपण समजून घ्या, ज्यांना मराठी येत नसेल त्यांनी कृपा करून आपला हात वर करावा, मग त्यांचं नंतर आपण निराकरण करू. महाराष्ट्र आणि गोव्याचं विधिज्ञ परिषद ही सुरुवातीपासून न्याय प्रक्रियेमध्ये उत्तम न्यायाधीश यावे म्हणून आणि न्यायदानामध्ये उत्तम वकिलांचा संवाद असा सहभाग असावा म्हणून प्रयत्नशील आहे आणि वकिलीचा दर्जा सुधारावा म्हणून त्यांचा कंटिन्युअस लीगल एज्युकेशन प्रोग्राम सतत चालवत आलेले आहेत. त्याशिवाय न्यायाधीश निर्माण चांगले न्यायाधीश निर्माण व्हावे म्हणून प्रत्येक ठिकाणी बार काउन्सिलचे सदस्य तिथे आपले क्लासेस चालवतात, त्याच्याकडून चांगले न्यायाधीश आपल्याला मिळू शकतील. आणि त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आता ग्राहक आयोगांवर जे अध्यक्ष आणि सदस्य नेमायचे आहेत त्याच्यासाठी इच्छुक असलेल्या या विधिज्ञांना आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलेलं आहे. आपल्या सर्व इच्छुक स्पर्धकांना माझ्या खूप शुभेच्छा. मी माझ्या पुरतं सांगायचं झालं तर माझ्या 39 वर्षाच्या न्यायिक सेवेमध्ये सगळ्यात समाधानाचा वेळ हा मी महाराष्ट्राच्या ग्राहक आयोगाचा अध्यक्ष म्हणून काम केलं तो होता. त्याचं कारण असं की तिथे आपण न्याय करू शकतो, काहीतरी लोकांना त्यांचं दुःख दूर करू शकतो याची आपल्याला जाणीव होते. बाकी कोर्टामध्ये न्याय होत नाही असं मी म्हणणार नाही, कोर्टातही न्याय होतो परंतु त्याची फळं आपल्याला ताबडतोब दिसत नाही. म्हणून आपण जे ठरवलं आहे की आपण ग्राहक आयोगांमध्ये अध्यक्षपद किंवा सदस्यपद स्वीकारायचं, त्यासाठी आपल्या सर्वांचं खूप अभिनंदन, आपल्याला खूप शुभेच्छा. या उपक्रमातन निश्चितच आपल्याला उत्तम अध्यक्ष आणि उत्तम कार्यकर्ते मिळतील, कार्य अधिकारी मिळतील अशी आपण आशा करूया. या भाषणाचं टायटल जर्नी ऑफ जस्टशिप चुकून आलं होतं, जर्नी टू जस्टशिप पाहिजे. आपल्या बार पासून म्हणजे ज्याला बार म्हणतो, बार इज ए रेगिंग, एक रेगिंग असतं मध्ये कोर्ट आणि वकिलांच्या मध्ये, तिथपासून तर डायस पर्यंतचा जो प्रवास आहे तो 3-4 पावलांचा असतो फक्त, परंतु प्रत्यक्षात मानसिक प्रवास मात्र हा खूप मोठा असतो आणि आपल्याला कायदा समजतोच म्हणून आपण उत्तम न्यायाधीश होऊ शकू असं समजून घ्यायची काही कारण नाही आहे. कारण वकिली आणि न्यायदान ह्या अगदी दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्यातला कॉमन फॅक्टर, त्यातला समान भाग हा फक्त कायद्याचं ज्ञान किंवा अज्ञान, कारण कायदा सगळ्यांना समजतो असं नाही आणि मला सुद्धा 39 वर्ष न्यायदान केल्यानंतरही कायदा सगळा माहीत आहे असं नाही. अज्ञात कायद्याचं जरी असे गृहित असलं की कायदा सगळ्यांना माहीत असला पाहिजे, तरी कायद्याचं अज्ञान हे सुद्धा अगाध आहे. त्यामुळे एक समान भाग वकील आणि जज याच्यामधला एवढाच आहे की सगळ्यांचं कायद्याचं ज्ञान किंवा अज्ञान सारखं असतं, पण बाकी जी दृष्टी असते, वकिलाची दृष्टी आपल्या पक्षकाराचं म्हणणं योग्य पद्धतीने कोर्टासमोर मांडणं आणि त्याला पक्षकाराला जे पाहिजे ते मिळवून देणं हा भाग असतो. त्याउलट न्यायदान करणाऱ्या माणसाला
त्या गोष्टीची दुसरी बाजू काय आहे हे सुद्धा समजून घ्यावं लागतं आणि दुसरी बाजू समजवण्यासाठी सुद्धा दुसरे वकील असतात. परंतु त्यांची दोघांची जर समजा समान पातळी नसली तर बरेच वेळा गोंधळ होऊ शकतो. म्हणून घटनांकडे पाहण्यासाठी, वस्तुस्थिती पाहण्यासाठी एक वेगळी दृष्टी न्यायाधीशाला असावी लागते. दुसरं म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आवडली, एखादी गोष्ट करावीशी वाटली तरी सुद्धा त्याचे पुढे काय परिणाम होणार आहेत त्या प्रकरणापुरतं प्रश्न थांबत नाही. त्या प्रकरणामध्ये तुम्ही निकाल देऊन मोकळे व्हाल, पण नंतर तोच निकाल तुमच्या तोंडावर कोणीतरी फेकेल दुसऱ्या प्रकरणामध्ये, जिथे तसं करणं तुम्हाला इष्ट वाटणार नाही. म्हणून याचा विचार सुद्धा न्यायदान करताना करावा लागतो. मी पुढच्या एक तासामध्ये आपल्याला मी जे शिकलो 39 वर्षामध्ये ते सांगण्याचा प्रयत्न करीन. तुमच्या ज्या कोणत्या शंका असतील त्या कृपा करून आपण चॅट बॉक्स मध्ये टाका, मी त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करीन. एक सगळ्यात मोठा गैरसमज आपल्या सगळ्या लोकांचा असा आहे की सेन्स ऑफ जस्टिस, न्यायबुद्धी ही माणसात उपजतच असते असं नाही आहे. माणूस हा उपजताच स्वार्थी आणि दुसऱ्यावर हुकमत चालवण्याचा प्रयत्न करणारा असतो, न्यायबुद्धी वगैरे नसते. मी एकदा दिल्लीच्या विमानतळावर विमानाची वाट पाहत सगळ्या सामान्य प्रवाशांसारखाच बसलो होतो. तिथे एका जोडप्याचा एक मुलगा होता आणि एक नुसती आई होती, तिच्याबरोबर एक मुलगी होती. हे दोघेही मुलं फक्त चालू शकत होते, बोलू शकत नसतील कारण तिथे लहान गाण होते, अगदी गहाण. पण हा मुलगा प्रत्येक वेळी त्या मुलांचं एकमेकांकडे आकर्षण नॅचरली होतं, तर हा मुलगा जाऊन त्या मुलीचा गळाच दाबायचा. त्या आई वडिलांना फार ते ऑकवर्ड झालं आणि शेवटी ते तिथून उठून गेले. तर ह्या गोष्टी ज्या आहेत या आता आपण 1 वर्षाचा मुलगा आई वडिलांचा पाहिला असं म्हणू शकतो. त्यापेक्षा जास्त एक आक्रमक वृत्ती लोकांमध्ये असू शकते. म्हणून जन्मताच उपजताच न्यायबुद्धी वगैरे असते असं नाही आहे. न्यायबुद्धी आपल्याला जोपासावी लागते, न्यायबुद्धी रुजवावी लागते, ती आपोआप येत नाही. म्हणून मी आता जे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याला ते थोडस विक्रमादित्याच्या सिंहासनावर आपण बसायला सांगितले आहात. तर विक्रमादित्याच्या सिंहासनाची एक पुतळी किंवा एक पुतळा तुमच्याशी बोलतोय असं समजा, आणि तो पुतळा तुम्हाला सांगतोय की बाबांनो विक्रमादित्यामध्ये हे गुण होते, हे गुण तुमच्यात असतील तर तुम्ही या सिंहासनावर बसा. आपल्या सर्वांना विक्रमादित्याची गोष्ट माहीत असेल, सिंहासन 32 आपण वाचगी असेल आणि वाचगी नसेल तर जरूर वाचा. त्याशिवाय वेताळ 25 नावाचा सुद्धा एक हे आहे, विक्रमोर वेताळ सिरियल पाहू नका, पुस्तक घेऊन वाचा. त्याच्याने आपल्याला डायलेमास म्हणजे ज्या प्रश्नांची उत्तरं खरोखर कठीण असतात असे प्रश्न कसे असतात ह्या 25 छोट्या छोट्या गोष्टींमधून कळेल. एक हार्वर्डचे प्राध्यापक आहेत, प्राध्यापक मायकेल सँडल नावाचे, आपण त्यांचं नाव ऐकलं असेल. त्यांचे बरेच व्हिडिओ सुद्धा आहेत आणि त्यांचं एक पुस्तक सुद्धा आहे, व्हॉट इज द राईट थिंग टू डू. त्यांनी अशा बऱ्याच गोष्टी आपल्या समोर मांडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये यावेळी काय करणं योग्य होतं हे शोधणं जरा कठीण जातं. ह्याशिवाय आपल्याकडे अपस्तंभ नावाचे ऋषी होते, हे मला वाटतं एक 700-800 वर्षापूर्वी झाले असावे कुठेतरी आंध्र प्रदेशमध्ये. अपस्तंभांनी असं म्हटलं की काय बरोबर आणि काय चूक हे देव, गंधर्व किंवा पितर सुद्धा सांगू शकत नाही, ते प्रत्येक वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. आणि प्रत्येक वेळच्या परिस्थितीवर जर ते अवलंबून नसतं तर कायद्याचा वाढगाच नसताना, कायद्यामध्ये सुधारणा होत गेल्या नसताना, एकदा जो काही 4 नियम ठरवून दिले त्याप्रमाणे चालू असतं. पण प्रत्येक वेळी नियमाला अपवाद करायची गरज पडते, नियमामध्ये त्याचा श्लेष काढायची गरज पडते. त्याचं कारण काय की परिस्थिती प्रत्येक वेळची वेगळी असते. आपण जर आपल्याला वेळ मिळाला आणि आपल्यापैकी कोणी पाहिलं नसेल तर कृपा करून प्रोफेसर मायकल सँडलचे जे व्हिडिओज आहेत ते तरी बघा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की काय योग्य आणि काय अयोग्य हे शोधणं हे कठीण आहे. आणि अर्थात याचा असा गैरसमज करून घेऊ नका की मी तुमचा आत्मविश्वास भंग करण्यासाठी तुम्हाला हे सांगतोय, तसं नव्हे. पण आत्मविश्वास वाढावा तुमचा, तुम्ही या दृष्टीने विचार करावा म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्हाला
न्यायदानाच्या खुर्चीवर बसल्यानंतर जास्त प्रभावीपणे तुमचं काम करता आलं पाहिजे म्हणून आपण हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता असं पुष्कळ लोकांना वाटतं की जात्यावर बसलं की ओव्या येतातच, असं आपल्यापैकी करेक्ट बऱ्याच लोकांना वाटत असेल की खुर्चीत बसलं की न्यायदान येतच, त्यात काय विशेष आहे, नाही का? पण हे काही विक्रमादित्याचं सिंहासन नाही की तिथे कोणताही गुराखी बसला आणि तो न्यायदान करू लागला. म्हणून आपल्याला जात्यावर बसल्यावर उभी येते ह्यापेक्षा जास्त आपल्याला तयारी करावी लागते, आणि ती तयारी करण्याची आवश्यकता काय आहे याचं कारण आपण लक्षात घ्या. नुकतेच न्यायमूर्ती नागेश्वर राव निवृत्त झाले सुप्रीम कोर्टात, ते सरळ सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती झाले होते. पण त्यांनी एक गोष्ट म्हटली नंतर की मी जज झालो पण जज होणं इतकं कठीण आहे मला माहीत नव्हतं, त्याची जाणीव मला नंतर झाली. तेव्हा आपण जेव्हा नवीन या रोलमध्ये जाण्याचा विचार करताय तेव्हा त्याची तयारी करा. आता सगळ्यात पहिली गोष्ट जी सगळ्यात पहिली सवय जी तुम्हाला करावी लागणार आहे ती कोणती आहे, तुम्ही दिवसभर उभं राहून आर्ग्युमेंट करता, या कोर्टातनं त्या कोर्टात जात असता, एका ठिकाणी बसलेले नसता. न्यायाधीश म्हणून तुम्हाला पहिल्यांदा सवय करायची आहे 3 तास एकाच खुर्चीत बसून राहण्याची. ही सवय पहिल्यांदा करणं आवश्यक आहे, 3 तास उठायचं नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला जी सवय करायची आहे ती म्हणजे तुमच्या मधला जो वकील आहे त्याच्यावर ताबा मिळवण्याची, कारण न्यायदानाच्या खुर्चीत बसल्यानंतर आपल्याला जास्त ऐकावं लागतं. देवाने 2 कान दिले आहेत आणि जीभ एकच दिलेली आहे, त्या 2 बाजूचं 2 कानांनी ऐकायला पाहिजे, त्याशिवाय जीभ उघडायची नाही, जीभ टाळायला लावायची नाही. पण म्हणून त्यासाठी आपल्याला आपल्या मधला जो वकील आहे त्याच्यावर ताबा मिळवावा लागतो. एक अतिशय चांगले प्रख्यात वकील होते, ते एका बेंच समोर आर्ग्युमेंट करायसाठी उभं राहिले. ते उभं राहिल्यानंतर त्या बेंचचे जे प्रिसाइडिंग जज होते त्यांनीच अर्धा तास आर्ग्युमेंट केलं, आणि नंतर या वकिलांना म्हटलं येस एनिथिंग एल्स, हे म्हटले माय गॉड फॉर हाफ एन अवर युअर लॉर्डशिप वॉज आर्ग्युईंग, आय वॉज जस्ट लिसनिंग, इफ युअर लॉर्डशिप परमिट्स मे आय नो से समथिंग अबाउट माय क्लायंट्स केस. ते वकील सुद्धा पुढे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झालेत आणि त्यांनी स्वतः किस्सा मला सांगितला. असं आपण कोर्टात खूप वेळा पाहतो की वकील बोलायच्या आधीच जजनीच काहीतरी ठरवलेलं असतं आणि ते बोलू लागतात. असं का होतं? त्याचं कारण त्यांच्यावर का वकील असून नेलेला नसतो, तेव्हा वकिलाला आपल्या पहिल्यांदा गाडून टाकणं आवश्यक आहे आणि ऐकण्याची सवय करणं आवश्यक. नुसतं हा बोलण्याचा प्रश्न नाही आहे. एका फार मोठे विद्वान वकील होते, त्यांनी एका बेंच समोर एक कायद्याचं तत्व मांडण्याचा प्रयत्न केला. त्या बेंचने त्यांचं म्हणणं फेटाळून गावं, ते कायद्याचं तत्व त्यांनी मान्य केलं नाही. मग हे ग्रस्त न्यायमूर्ती झाले. मग न्यायमूर्ती झाल्यानंतर ते संधी शोधत होते की माझं जे तत्व त्या कोर्टाने त्या बेंचने नामंजूर केलं नाकारलं ते आता मी कायदा म्हणून कसं आणीन. आणि त्यांनी एका केसमध्ये तसा निकाल देऊन टाकला, विसरून गेले ते की लॉ ऑफ प्रेसिडेंट काहीतरी आहे. त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या बऱ्याच न्यायमूर्तींनी त्याच्या विपरीत निर्णय किंवा तो मूळ जो त्यांनी आर्ग्यू केलेल्या केसमधला जो निकाल होता तो अनेक जजेसनी फॉलो केला आहे हे सगळं विसरले. कारण काय, त्यांच्या वकील असून वेगळा नव्हता, मीच कसा बरोबर आहे हे सांगायची त्यांची इच्छा होती. तर मीच बरोबर आहे हे थोडस मागे टाकायला पाहिजे. आपण बरोबर असतोही परंतु खरं काय खोटं काय हे समजून घ्यायसाठी दोन्ही बाजूंचा सांगोपांग विचार करायला पाहिजे. नुसतं ऐकणं पुरेसं नाही आहे. तुम्हाला आंधळे न्यायाधीश आणि बहिरे न्यायाधीश हे लोकसत्तेतलं एक संपादकीय आठवतं का? त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल त्या संपादकांना शिक्षा झाली होती कंटेम्प्ट खाली छोटीशी. पण लोक बसलेले आहेत कोर्टामध्ये परंतु ते कोर्टात नाहीच आहेत. आता सुद्धा आपण माझं भाषण ऐकताय, कदाचित काही लोक भाषणात नसतीलच, बसलेले आहेत ते पण भाषण ऐकतात असं नाही आहे.
तर त्यामुळे आपल्याला आपण कोर्टात बसल्यानंतर नुसतं आपल्याला ऐकायचं काम नाही आहे. हा जो आवाज सुरू होतो आहे याला मी काही करू शकत नाही, कारण काहीतरी लग्न कार्य वगैरे असेल आणि त्यांनी जोरात वाजवायचं ठरवलेलं आहे. तर फार त्रास होत असेल तर मला वाटतं दुसरीकडे कुठेतरी जाऊन मी बसतो. आपल्याला ऐकायला त्रास होतोय का? नाही नाही सर, बिलकुल त्रास होत नाहीये, आपण कंटिन्यू ठेव. तर आपण आपलं काम नुसतं नुसतं ऐकणं नाही आहे. वी डोंट जस्ट हिअर, वी हॅव टू लिसन. आता हा जो कॉम्प्युटर आहे हा सुद्धा मी जे बोलतोय तो ऐकतोय, रेकॉर्ड करतोय, परंतु तो त्याच्या डोक्यात शिरत नाही कारण त्याला डोकंच नाही ना. त्यामुळे लिसनिंग लिसनिंग हा भाग आपल्याला आत्मसात करावा लागतो. नुसतं कोर्टात बसून चालत नाही. आणि जर तुम्ही शांतपणे सगळं ऐकून घेतलं नाही तर परिणाम काय होईल की तुमचाच निकाल, कारण शेवटी निकाल तुमच्या सहीने जायचा आहे, तो निकाल चुकीचा होईल. कारण त्याच्यामध्ये एखादी गोष्ट तुम्ही मिस केली असेल. मला सुदैवानी माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये एक चांगले गुरु मिळाले. ते सेशन डिस्ट्रिक्ट जज होते ज्यांच्याकडे मी ट्रेनिंगसाठी गेलो होतो. त्यांनी एक सेशन्स केस पूर्ण माझ्यासमोर ऐकली, माझ्याबरोबर बसून, म्हणजे मी त्यांच्याबरोबर बसलेलो होतो. आणि सेशन्स केस ऐकल्यानंतर स्टेटमेंट ऑफ अक्युज, आर्ग्युमेंट सगळं झाल्यानंतर या गृहस्थांनी त्या कोर्टाच्या रेकॉर्डला हात सुद्धा गावला नाही. आणि हातही न गावता त्यांनी त्या केसमध्ये डोळे मिटून पूर्ण निकाल दिला. मी त्यांना विचारलं की आपण कसं केलं, ते म्हटले त्याचं कारण असं आहे की मी प्रत्येक गोष्ट ही काळजीपूर्वक ऐकतो आणि काळजीपूर्वक ऐकूनच मग पुढे जातो, त्यामुळे मला विसरागा होत नाही. मी इथेच कोर्टात असतो, कोर्टाच्या बाहेर नसतो. तर आपण ही सवय करायला पाहिजे की आपण प्रत्येक गोष्ट शांतपणे ऐकायची, काळजीपूर्वक ऐकायची. बरेच वेळा आपल्याला असं वाटतं की हा हे वकील काहीतरी विचित्र बोलतात आहेत, यात काही अर्थ नाही आहे, टाइमपास करतात आहेत आणि यांचं आपण ऐकू नये. पण आपण क्रिकेट पाहताना तेव्हा टेस्ट प्लेयर्स असतात, तसे 2020 प्लेयर्स असतात, आणि प्रत्येकाची काम करण्याची, प्रत्येकाची खेळण्याची पद्धती वेगळी असते. तसंच वकिलांचं सुद्धा आहे. काही वकील अतिशय थोडक्या कमीत कमी शब्दामध्ये एखादी गोष्ट समजावून सांगू शकतात, काही वकिलांना ते सांगण्यासाठी बराच वेळ लागतो, बरेच शब्द खर्च करावे लागतात. आता हे आपण समजून घेतलं पाहिजे की प्रत्येकाची ऍबिलिटी वेगळी आहे आणि त्या ऍबिलिटी प्रमाणे त्यांना बोलू दिलं पाहिजे. तुम्ही स्वतः विचार करा की तुम्ही स्वतः एखादी गोष्ट बोलतात कोर्टामध्ये तर तुम्ही इफेक्टिव्हली किती बोलू शकता. किंवा आता मी बोलतोय, मी किती इफेक्टिव्हली बोलतोय मला माहित नाही, कदाचित माझ्यापेक्षा कमी वेळामध्ये जास्त समर्पकपणे बोलणारे दुसरे लोक असतील, नाही का? म्हणून थोडस आपण लोकांना त्यांच्या पद्धतीने बोलू दिलं पाहिजे, ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता बरेच वेळा आपल्याला जे पाहतो आपण, आपण म्हणतो जे ऐकतो ते खरं नसतं, पण डोळ्यांनी पाहतो ते खरं, चक्षुर्वय सत्यम वगैरे म्हणतो आपण, पण असं नसतं. प्रत्यक्षात आपण जे पाहतो ते सत्य असतंच असं नाही. आपण वेब सिरीज वगैरे पाहत असाल, कन्फर्मेशन बायस हा शब्द तुमच्या कानावरून गेला असेल. आता इथे कॅमेरा आहे जो माझं बोलणं, माझे हावभाव सगळे टिपतो आहे, पण हा कॅमेरा तो नुसतं चित्र काढतो, चित्र पाहतो, त्याला त्यातनं पुढे काही समजत नाही. आता एक आंबा आहे, आंब्याचा कॅमेराने फोटो घेतल्यानंतर त्या कॅमेराला काही समजत नाही की हे काय आहे, पण आपल्याला ते समजतं. ते सुद्धा कसं, जर तुम्ही आंबा पाहिला असेल लहानपणी, तुम्हाला सांगितलं हा आंबा आहे, मग तो गोड लागतो पिकल्यानंतर, हे सगळे आंब्याचे गुण जे आहेत ते आपण शिकतो आणि मग आपल्याला कळतं की हा आंबा आहे, हा असा असा, याचे गुण असे असे आहेत. म्हणून प्रत्येक गोष्टीकडे जे दिसतं ना त्याच्याशिवाय जास्त आपण जे त्याला आपली पार्श्वभूमी जी आहे त्याच्या दृष्टीने आपण त्याकडे पाहत असतो आणि याच्यातनंच प्रिज्युडिस आणि सिम्पथीज येतात.
काही वेळा आपण एखादी गोष्ट पाहतो आपल्याला असं वाटतं की हे फार वाईट झालं. कधी कधी वाईट झालेलं नसतं ते, पण आपल्याला आपल्या पूर्वानुभवावरून असं वाटतं वाईट झालं. साधी जेवणाची पद्धती घ्या, आपण कोणत्या घरातनं आलात, आपल्या घरी कसे संस्कार होते याच्यावर आपण जेवताना कसं जेवावं हे ठरवतो, आणि दुसरा जर तसा जेवत नसेल त्याला त्याच्यावर टीका करतो. काही कारण नसतं ना, कारण प्रत्येकाची पद्धती वेगळी. ह्या दृष्टीने आपण आपलं जे लर्निंग आहे, आपलं जे अपब्रिंगिंग आहे, त्याला थोडस बाजूला ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे. कारण आपल्याला जो न्याय करायचा आहे तो मॅन ऑफ ऑर्डिनरी प्रुडन्स, सामान्य माणसाच्या बुद्धिमत्तेचा विचार करून करायचा आहे, आपल्या विद्वत्तेचा विचार करून करायचा नाही आहे. म्हणून थोडस या भाग या गोष्टीचा आपण विचार करा की आपलं अपब्रिंगिंग, आपले विचार, आपले संस्कार हे न्यायदानाच्या मध्ये येता कामा नये. तसं जर झालं तर तुम्हाला कदाचित अपयश मिळेल. तसंच आपण वाचतो, एखादी गोष्ट वाचतो तेव्हा वाचतो ते सुद्धा एखादी गोष्ट शोधण्यासाठी वाचतो. यामध्ये हा शब्द कुठे आहे ते पाहतो. त्यामुळे आपला फोकस, आपली दृष्टी ही एखादी गोष्ट शोधण्यावर असते, आणि वकील म्हणून ते जास्त असतं. कारण वकिलांना माझ्या पक्षकाराच्या बाजूने असणाऱ्या केसेस कोणत्या याचा शोध तो घेत असतो. त्यामुळे जे कोणतं जजमेंट साईड झालं त्या जजमेंटमध्ये आपल्या फेवरच्या गोष्टी कोणत्या ते पाहतो, ते शोधतो आपण. तर ही जी सिलेक्टिव्ह रिडिंग आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह रिडिंग नाही, सिलेक्टिव्ह रिडिंग, त्याच्याने त्रास होतो. मागे एकदा मी जिल्हा न्यायाधीश असताना एका वकिलांनी माझ्यासमोर एक ऑथॉरिटी साईट केली, आणि त्यांनी म्हटलं याच्यात असं म्हटलं काय वगैरे वगैरे. मी निर्णय माझ्या निकालामध्ये त्याचा उल्लेख केला नाही, तर ते रागावले. आणि त्यांनी एक अर्ज केला की मी ही ऑथॉरिटी साईट केली होती, सुप्रीम कोर्टाची होती, ती तुम्ही विचारात घेतली की नाही. मग मला लिहायला लागलं की आपण जे साईट केलं होतं ते त्या केसमध्ये मायनॉरिटी जजमेंट होत, विच डज नॉट बिकम लॉ. आणि म्हणून मग त्या वकिलांना म्हटलं की याच्या पुढे आपण माझ्यासमोर अपियर व्हायचं नाही, युअर केसेस विल नॉट बी लिस्टेड बिफोर मी बिकॉज यू आर ट्राईड टू मिसलीड द कोर्ट. तर असं होऊ नये ह्यासाठी आपल्याला सिलेक्टिव्ह रिडिंग नको, कॉम्प्रिहेन्सिव्ह रिडिंग पाहिजे. जे काय आपण वाचतो ते सगळं वाचलं पाहिजे, अर्धवट वाचता कामा नये. आता हे कसं होतं बघा, एक मंकी बिझनेस नावाचे काही व्हिडिओज आपल्याला युट्यूबमध्ये मिळतील, तर ते आपण कृपा करून ते बघा. त्याच्यातनं आपल्याला लक्षात येईल की एखादी गोष्ट आपल्याला पाहायला सांगितली, जसं त्या मंकी बिझनेसमध्ये किती पासेस कोणत्या प्लेअरने कोणत्या प्लेअरकडे केले असा प्रश्न विचारून मग तो व्हिडिओ दाखवला जातो. आपण नेमकं तेवढंच पाहतो, बाकीच्या गोष्टी आपण पाहत नाही, बाकीच्या गोष्टींकडे आपलं लक्षही जात नाही. असं कोर्टात होता कामा नये. कोर्टामध्ये एका विशिष्ट दृष्टीने आपल्याला त्याकडे पाहायचं नसतं आणि तसं पाहून चालणार नाही. तपास ही अंमलदार आहे ना, तो त्या दृष्टीने पाहतो की या आरोपीला, त्याने एकदा आरोपी ठरवला, ह्या आरोपीला दोषी ठरवायसाठी काय काय पाहिजे ते जमा करतो. तसं आपल्याला करून चालत नाही. म्हणून मंकी बिझनेस सुद्धा आपण बघा. आता मी सुरुवातीला सांगितलं आपल्याला की सगळे वकील सारख्या ॲबिलिटीचे नसतात, काही टेस्ट प्लेयर्स असतात, काही 20-20 असतात. त्यामुळे ह्या सगळ्यांसाठी आपल्याला पेशन्स, शांतपणे ऐकून घेणारा जज होतो असं मी म्हणू शकणार नाही. मला सुद्धा घाई असायची आणि बरेच वेळा मला असं वाटायचं की लवकर आपल्याला काहीतरी याचा निकाल केला पाहिजे, पण त्याच्यामध्ये गोंधळ होतो आणि त्या समोरच्या वकिलाला आपण पुरेशी संधी देत नाही, पुरेसं बोलू देत नाही. वकील विचारतात, आणि एक समुद्र नावाचे वकील होते अकोल्याला जुने, ते डिस्ट्रिक्ट रायगडे होते पूर्वी, तर ते कोर्टाला असं विचारायचे, हॅव यू फॉलोड, असं बोट करून.
आता जजेसना थोडंसं अपमानास्पद वाटेल ना, हॅव यू फॉलोड, बघा विचारतायत. पण आता त्याच्यावेळी त्यावेळी आपल्याला हॅव यू फॉलोड का उत्तर देण्याच्या पेक्षा तर आपण मान सुद्धा हलवू नये. आपण त्यांना पॅराफ्रेज करून त्यांचं आर्ग्युमेंट वाचून दाखवा, सांगून सांगून द्यावं की धिस इज व्हॉट यू आर सेड, राईट. काही वकील म्हणतात इज माय गॉड विथ मी, आर यू विथ मी, देन आय प्रोसीड टू द नेक्स्ट पॉइंट. इफ युअर गॉडशिप इज विथ मी ऑन धिस पॉइंट, तुम्ही जर माझ्या या मनागा या म्हणण्याला कबूल असाल तर मी पुढचा पॉइंट सांगतो, नसाल तर दुसरा पॉइंट सांगतो. अशा वेळी सुद्धा हो किंवा नाही म्हणायचं नसतं. हो किंवा नाही म्हटलं की तुम्ही त्या अडचणीत येता की आपण तो हो म्हणून टाकलं होतं. म्हणून कृपा करून बोलताना अत्यंत काळजी घ्या, आपण काय बोलतो काय बोलत नाही याचा आपल्याला पूर्ण विचार करावा पाहिजे. आता आपण पाहताय लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू झालेलं आहे. लाईव्ह स्ट्रीमिंगचा विचार वकिलांनीही करायला पाहिजे, कारण वकील म्हणून सुद्धा तुम्ही कसं काम करताय हे सगळ्या जगाला दिसतंय, तुमच्या पक्षकाराला दिसतंय, तुमचं रिप्युटेशन त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून कॅमेराची सवय करणं हे पहिल्यांदा आवश्यक आहे. तुम्ही कॅमेरा समोर बसल्यानंतर कॅमेरा तो तुम्हाला कसा पाहतो आणि तुमचं इम्प्रेशन कसं तयार होतं हे तुम्हाला याचा विचार करायला पाहिजे. आणि जज म्हणून बसल्यानंतर तर आपल्या जिभेवर अत्यंत ताबा पाहिजे. जिभेवर ताबा नसला तर फार गडबड होऊ शकते. अर्थात माझा माझ्या जिभेवर ताबा होता असं मी म्हणणार नाही. ठाण्याला एक वसंतराव मिस्त्री नावाचे अतिशय चांगले निष्णात वकील होते, खूप छान काम करायचे ते. माझ्यासमोर एक मॅट्रिमोनियल अपील होत, त्याच्यामध्ये वसंतरावांनी एक पत्र वाचायला घेतलं. त्या पत्राची तारीख, कोणत्या गावून पत्र पाठवलं ते, डेट प्लेस सगळं वाचायला सुरुवात केलं. तर माझ्या चेहऱ्यावर जरा मी बोललो नाही पण माझ्या चेहऱ्यावर एक वेदना त्यांना दिसली की काहीतरी बिघडलेलं आहे. ते म्हणजे एनिथिंग रॉंग? तर मी त्यांना म्हटलं नो नो नथिंग रॉंग, आय एम जस्ट फॉलोइंग कॉन्फ्युशियन ऍडवाइस दॅट व्हेन यू आर बीइंग रेप्ड लाय बॅक अँड एन्जॉय. नाऊ सी, फॉर अ जज टू सेव्ह फ्रॉम द डायस दॅट व्हेन यू आर बीइंग रेप्ड लाय बॅक अँड एन्जॉय इज अट्रॉशियस. ऑफकोर्स मिस्त्री खूप चांगले होते. ते म्हणजे सर व्हॉट डू यू मीन? मी म्हटलं तुमची प्रॅक्टिस आणि तुम्ही अपील जे आर्ग्यू करता माझ्या पूर्ण सर्व्हिस पेक्षा जास्त वेळ तुम्ही अपील आर्ग्यू करता. तो अपील कसं आर्ग्यू करायचं मी तुम्हाला शिकवायची गरज नाही. आपण जर सुरुवात अशी करणार असाल तारीख वगैरे, तारखेचं सिग्निफिकन्स असलं तर तारीख जरूर वाचून दाखवा, जागेचं सिग्निफिकन्स असेल तर जागा जरूर वाचून दाखवा. याचं काही सिग्निफिकन्स नसताना तुम्ही वाचताय. ते म्हणजे मी आत्ताच ब्रीफ वाचायला घेतली, मी तयारी नव्हती माझी, म्हणून मग ऍडजमेंट मागायची असती ना, मी दिली असती, मग ते मॅटर ऍडजस्ट झालं. पण आवाज ऐकू येत नाही असं म्हणतात कोणीतरी. ऐकू येत आहे का? येत आहे सर, आवाज तर येत आहे ना. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. तर थोडस जरा वरातीचा आवाजही ऐकू येत असेल एवढंच. तर प्रश्न असा आहे की आपण जे बोलतो ते काळजीपूर्वक बघायला पाहिजे. आपण जर समजा चुकीचं काही बोललो तर त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो. मिस्त्री खूप चांगले होते, त्यांनी त्याचं काही वाईट घेतलं नाही. आता ऍडजमेंटची गोष्ट आली ना म्हणून म्हणतो, आपल्याला नाही म्हणायची सवय करावी पाहिजे. वकील म्हणून आपल्याला कदाचित नाही म्हणायची सवय नसेल, पण कृपा करून न्यायाधीश झाल्यानंतर किंवा त्या न्यायाधीशाच्या खुर्चीत बसल्यानंतर नाही म्हणायच्या आधी सवय करा. नाही म्हणता आलं नाही तर फार त्रास होतो आणि प्रकरण प्रलंबित राहतात. नुसतं प्रकरण प्रलंबित राहण्याचा प्रश्न नाही आहे, पण लोकांनाही म्हणता येतं की तुम्ही तर त्या केसमध्ये तारीख दिली, माझ्या केसमध्ये का देत नाही. त्यामुळे थोडस जरा याचा सुद्धा नाही म्हणण्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला करायला लागेल न्यायाधीश होण्यापूर्वी. आणखी एक गोष्ट आहे, आपण पटकन आपल्याला कायदा समजत असल्यामुळे आपल्यासमोर फॅक्ट आल्या की आपण कुठल्या तरी निष्कर्षात परत पोहोचतो. 2+2=4 असं आपण इक्वेशन मांडतो
आणि निकाल करतो. तर कृपा करून म्हणजे कन्झ्युमर कोर्टात जे मी शिकलो कन्झ्युमर कमिशन मध्ये, त्यामुळे सांगतो की आपण निर्णयापर्यंत जास्त घाईनी पोहोचू नका. पहिल्यांदा तथ्य कोणते आहेत, फॅक्ट कोणते आहेत हे नक्की झालं, आपली खात्री झाली की ह्या फॅक्ट या आहेत, की त्याच्यानंतर ह्या परिस्थितीमध्ये न्याय कोणत्या बाजूला आहे हे आधी शोधा, आणि मग तो न्याय करण्यासाठी आवश्यक तो कायदा शोधा. कायद्याची फुटपट्टी गाऊन, त्या तथ्यांना कायद्याची फुटपट्टी गाऊन न्याय होऊ शकत नाही असं म्हणणं योग्य नाही. तसं जर झालं असतं तर मगाशी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कायदा वाढलाच नसता ना, कायद्यामध्ये दुरुस्त्या झाल्याच नसत्या ना. त्या दुरुस्त्या होतात त्याचं कारण असं की एक्झिस्टिंग कायदा हा तोकडा वाटला, अपुरा वाटला न्याय करण्यासाठी. आणि ह्या गोष्टी सुरू कुठून होतात, तर आपल्या कोर्टातनं सुरू होतात, त्या पार्लमेंटमध्ये सुरू होत नाही. मग पार्लमेंट पुढे काय करायचं करेल किंवा सुप्रीम कोर्ट काय करायचं करेल, परंतु सुरुवात होते ती खालच्या कोर्टात. पण हे समर्थपणे येण्याची लेखणी सुद्धा आपल्याजवळ पाहिजे. आपल्यापैकी किती लोक समर्थपणे घेऊ शकतात याचा आपण विचार करा. परीक्षेचा अभ्यास आपण केला असेल, परीक्षेमध्ये आपण उत्तम उत्तर द्याल, आपला पहिला नंबर येईल, आपण पास व्हाल, सिलेक्ट व्हाल. परंतु आपल्याला जे म्हणायचं आहे की आपल्याला ज्या निष्कर्षापर्यंत लोकांना पोहोचवायचं आहे, त्या निष्कर्षापर्यंत समर्थपणे पोहोचवणं यासाठी आपली लेखणी सुद्धा ताकदवान पाहिजे. पेन इज ऑलवेज माइटियर दॅन स्वॉर्ड असं म्हटलेलं आहे, त्यामुळे आपली लेखणी तलवारीपेक्षा सुद्धा जास्त धारदार आणि सक्षम असली पाहिजे. तर लिहिण्याची प्रॅक्टिस सुद्धा आपल्याला करायला पाहिजे, कारण वकिलांना लिहिण्याची प्रॅक्टिस कमी असते. पुष्कळ लोकांनी बघा माफ करावं, पण बरेच वेळा काय होतं की जे तयार पिटिशन्स मिळतात त्याचं कट कॉपी पेस्ट करून आपण जोडून टाकतो आणि पिटिशन्स किंवा हे अर्ज दाखल करतो. आता बऱ्याच ठिकाणी तर टेम्पलेट्स बनलेले आहेत, त्या टेम्पलेटचा वापर करतो. तिथे तुमची क्रिएटिव्हिटी, तुमच्या लिहिण्याची जी क्रिएटिव्हिटी आहे त्याची टेस्टच होत नाही. तर कृपा करून आपण लिहिण्याचा प्रयत्न करा आणि लिहिण्याची प्रॅक्टिस करा. सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा आपण, माझी आपल्या सर्वांना शुभेच्छा आहे की आपण सर्वांनी सिलेक्ट व्हावं आणि न्यायदानाच्या प्रक्रियेत भाग घ्यावा. परंतु सिलेक्ट झाल्यानंतर सुद्धा आपल्याला वेळ मिळतो जॉईन होईपर्यंत, तर तोपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जर समजा येत नसतील तर त्यासाठी खास अभ्यास करून बसून चार लोकांनी एकत्र येऊन एकमेकांवर टीका करून की हे कसं बरोबर नाही आहे, आपण आपल्याला आपली आपलं परफॉर्मन्स सुधारू शकतो. कोर्टात हसणं, लोकांकडे पाहून म्हणजे कुणाहीकडे वकिलाकडे पाहून स्माईल करणं किंवा रागाचा कटाक्ष टाकणं हे सुद्धा शस्त्र आहे, याचा सुद्धा वापर जपून आणि व्यवस्थित करायला पाहिजे. तुम्ही कोणाकडे पाहून हसता किंवा कोणाकडे पाहून रागावता याच्यावर, त्या माणसाच्या प्रॅक्टिसवर परिणाम होतो हे लक्षात घ्या. कारण लोक पाहत असतात की चव्हाण साहेब अमुक एक वकील आल्यानंतर त्यांच्या अंगावर ओरडतातच, किंवा चव्हाण साहेब वारुणजीकर आले की त्यांच्याकडे हसतातच. आता वारुणजीकर लगेच डॉक्टर वारुणजीकर तुम्ही ऐकत नाही असं मी समजतो, लगेच वारुणजीकरांकडे लोकांचा ओघ लागायचा असं होऊ नये. म्हणून आपण जे करतो आहे आपलं स्माईल किंवा फ्राऊन हे सुद्धा शस्त्र आहे आणि त्याचा सुद्धा खूप मोठा परिणाम होतो हे आपण लक्षात ठेवा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, महत्वाची गोष्ट अशी आहे की रोज आपण कोर्टामध्ये काय पाहतो, कोणत्याही कोर्टात, कन्झ्युमर कोर्ट असो, क्रिमिनल कोर्ट, सिव्हिल कोर्ट, तिथे जे प्रश्न येतात ते प्रश्न प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत का, असं रोज घडतं का? एक मोबाईल नादुरुस्त झाला म्हणून कन्झ्युमर कमिशन मध्ये तक्रार आली. आता 1,00,000 मोबाईल विकल्यानंतर एका मोबाईलची तक्रार येते. किंवा चेक बाउन्सिंगच्या केसेस, आपण खूप म्हणतो चेक बाउन्सिंगच्या खूप केसेस आहेत, 5-6,00,000 केसेस आहेत. अरे पण 5-6,00,000 पेक्षा 10 पट चेक्स रोज क्लिअर होतात ना. 50-60,00,000 किंवा 5-1 कोटी केस चेक्स रोज क्लिअर होतात. आपल्या समोर जे येतं ते
बॅड सॅम्पल ऑफ सोसायटी आहे. ते जसे डॉक्टर दवाखान्यात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरला रोज पेशंट पाहावे लागतात, तो हेल्दी माणसं पाहत नाही. त्यामुळे त्याला माणसं स्वस्थ असू शकतात असं वाटत नाही. एक वैयक्तिक आठवण सांगतो, सांगू की नाही असा विचार करतो पण सांगतोच. मी 1976 मध्ये सिव्हिल जज म्हणून जॉईन झालो आणि माझं वाशिमला पोस्टिंग होतं. माझं लग्न तेव्हाच झालं, वाशिमला चालत होती तेव्हा इमर्जन्सी होती आणि इमर्जन्सीमध्ये सगळ्या ठिकाणी कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम मोठा जोरात राबवला जात होता आणि सरकारी डॉक्टर्स त्यांच्याकडे टार्गेट असायचं की इतक्या केसेस झाल्या पाहिजे वगैरे वगैरे. माझ्या पत्नीला जरा अपचन वगैरे झालं, सरकारी डॉक्टरना बोलवलं. माझ्याकडे त्यावेळी माझे एक स्नेही सुद्धा होते, तर ते सरकारी डॉक्टर तपास झाल्यानंतर म्हटलं मी औषधं पाठवून देतो, काय अपचन आहे, काही चिंता करायचं कारण नाही. माझे जे ज्येष्ठ स्नेही, वयोवृद्ध स्नेही माझ्या जवळ होते, त्यांनी ते डॉक्टर गेल्यानंतर त्या औषधाची बाजूला केली. ते बघा म्हटले तुम्ही कोर्टात जा, मी पाहतो काय करायचं. ते माझ्या पत्नीला घेऊन मिशन हॉस्पिटलमध्ये गेले वाशिमच्या, तिथल्या डॉक्टरनी तपासलं आणि सांगितलं शी इज इन द फॅमिली वे. मग आमचे अंकल माझ्या कोर्टात येऊन बसले. मग कळेल ना की हा माणूस माझ्या कोर्टात काय येऊन बसलेला. जसा मी उठलो तसा ते म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स, बोथ ऑफ यू आर गोइंग टू बी पेरेंट्स. तर त्या डॉक्टरना ह्या कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमामध्ये कोणी प्रेग्नंट राहू शकतं हीच कल्पनाच पसंत नव्हती. तसं बॅड सॅम्पल ऑफ सोसायटी आपण रोज पाहतो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की सगळंच खराब आहे, असंच असतं. त्यामुळे थोडंसं डिटॉक्सिफिकेशन, स्वतःचं मन स्वच्छ करणं हा कार्यक्रम सुद्धा जज झाल्यानंतर वेळोवेळी करावा लागतो. माझी हा कार्यक्रम करायची सिंपल पद्धती अशी होती की मी लॉ कॉलेजेसमध्ये किंवा ज्युडिशियल अकॅडमीमध्ये जाऊन भाषण देत असे, तिथे नवीन गोष्टी दिसतात आपल्याला, भविष्य दिसतं. न्यायाधीश झाल्यानंतर आपण काय करतो, भूतकाळात घडलेल्या गोष्टींची चिरफाड करतो पोस्टमॉर्टम आणि भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा भूतकाळात केलेल्या कायद्याप्रमाणे निकाल करतो. हळूहळू आपणच स्वतः ग्रेव्हयार्ड मध्ये सरकत जातो. तसं होऊ नये म्हणून रोज स्वतःला डिटॉक्सिफाय करणं, स्वतःला स्वच्छ करणं, स्वतःच्या डोक्यातून या गोष्टी काढून टाकणं की हे असं जग नाही आहे, आपल्याकडे जे येतं ते बॅड सॅम्पल आहे, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टींची जर तयारी केली तर आपण निश्चितपणे उत्तम न्यायाधीश व्हाल, उत्तम न्यायदान कराल अशी माझी खात्री आहे. आपल्याला जे काही प्रश्न विचारायचे असतील, कारण 18:53 असं घड्याळ दाखवत आहे, त्यामुळे एक 10-15 मिनिटं प्रश्नासाठी आपण ठेवूया. कुणी काही प्रश्न विचार घ्यायत का, मी पाहतो. हा, वाशिमचे बाकी विभाग आहेत तर हा रेनॉल्ड्स हॉस्पिटल, त्यांनी सांगितलं खरी गोष्ट आहे. तर आपल्याला प्रश्न कोणाचे आहेत ते सांगा. फक्त प्रश्न जरा चॅटवर टाकले तर बरं होईल, म्हणजे ऐकण्यामध्ये त्रास होणार नाही, ऐकण्याचा त्रास होणार नाही. प्रश्न आलेला होता की इंटरव्ह्यूच्या टिप्स पण सांगाल का, का इंटरव्ह्यू करता एखादा वेगळं सेशन आपलं ठेवावं. बरं, काय हरकत नाही, कारण हा प्रॅक्टिकल विषय आहे, इंटरव्ह्यू कसा द्यावा. तर इंटरव्ह्यूच्या विषयी जे नेहमीचे नियम आहेत आपले, ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत की एटिकेट ऑफ इंटरव्ह्यू तुम्हाला माहित आहे. पण इंटरव्ह्यूला जाताना आपल्याला आपली काहीतरी वैशिष्ट्य आपल्याला त्यांनी सिलेक्ट करावं यासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्याला त्यांना सांगाव्या लागतात. त्या नुसत्या तोंडी सांगितल्या तर त्याच्याने फायदा होत नाही, कारण इंटरव्ह्यू घेणारे जर समजा सुजाण असतील तर त्यांना हे कळतं की हा उगाच काहीतरी खोटं सांगतोय.
खूप वेळा असं होतं की लोक सांगतात तुम्हाला जज का व्हायचा आहे, तुम्हाला जज का व्हायचा म्हटल्यानंतर सांगतात की समाजामध्ये खूप फार अन्याय आहे, तो अन्याय मला दूर करायचा आहे. मग तो इंटरव्ह्यू घेणारा मनात घ्यावं म्हणतो आम्ही काय मूर्ख आहोत का आतापर्यंत आम्ही काय करतो. त्यामुळे आपण काय बोलतो याचा पूर्ण विचार करू सांग. कोणीतरी सांगतं माझ्या आई वडिलांची इच्छा होती, आई वडिलांची इच्छा होती म्हणून तुम्ही जज होणार असं नको. तुम्हाला जर जज व्हायचं आहे किंवा तुम्हाला जर या कंझ्युमर कमिशनवर बसायचं आहे तर ते का बसायचं याचं कारण तुम्हाला सांगता का पाहिजे. मला सध्याची परिस्थिती माहीत नाही पण कंझ्युमर कमिशनचे अध्यक्ष जे आहेत त्यांची नेमणूक 5 वर्षासाठी होते, त्यांची नेमणूक परमनंट बेसिसवर होत नाही अजूनही. बारमधून जे येतात त्यांची बेसिस परमनंट बेसिसवर नेमणूक होत नाही, बरोबर आहे का वारुणजी का साहेब? यस सर, यस सर. मॅक्सिमम 10 इयर्स होऊ शकतात, मॅक्सिमम 10 इयर्स, 10 इयर्स होऊ शकतात. ओके, पण वेदर इट इज 5 वर्ष किंवा 10 वर्ष हा जो प्रश्न आहे हा तुम्ही तुमची सध्याची जी प्रॅक्टिस आहे ती सोडून तुम्ही या खुर्चीत जाऊन बसणार आहात फक्त 5 वर्षासाठी किंवा मॅक्झिमम 10 वर्षासाठी, त्यानंतर तुम्ही काय करणार आहात याचा विचार केलाय का? त्यानंतर तुम्ही स्वतःला कसं जीवनामध्ये सामावून घेणार आहात याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. कारण मी इंटरव्ह्यू घ्यायला बसलो तुम्ही विचारेन की तुमची इतकी 15-20 वर्षांची प्रॅक्टिस झाली आहे, तुम्हाला हे अध्यक्षपद कशाला पाहिजे आणि काय मिळणार आहे याच्यातनं? आणि परत गेल्यानंतर तुम्हाला तुमची प्रॅक्टिस पुन्हा सुरू करता येणार आहे का? तुमचे पक्षकार तुम्हाला परत मिळतील का? या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही केला आहे का असा सामान्य विचार येऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला नाऊ फॉर ओनली संजय बोरवाल सांगतात की फक्त 4 वर्षासाठी नवीन ऍक्ट मध्ये, तर यामुळे याचा विचार आपण करायला पाहिजे. याचं उत्तर काय देणार तुम्ही सांगा मला. याचं उत्तर आपण असं देऊ शकता ज्यांची ज्यांची खूप मोठी प्रॅक्टिस झालेली आहे ते सांगू शकतात की याच्यानंतर माझ्याकडे माझे ज्युनियर्स आहेत ते माझं ऑफिस सांभाळणारच आहेत आणि त्यामुळे मी आल्यानंतर मी पुन्हा माझं ऑफिस सुरू करू शकतो. जे तरुण आहेत म्हणजे ज्यांना अजून ज्युडिशरी चिरण्याची सुद्धा संधी आहे ते म्हणू शकतात की याच्यानंतर मी ज्युडिशरी चिरीन ना, मी प्रयत्न करणारच आहे, मला न्यायदान करायची इच्छा आहे, मला एका बाजूनी लढायची इच्छा नाही आहे, मला दोन्ही बाजू समजून घ्यायच्या, मला जीवन समजून घ्यायचं आहे, म्हणून मी इथे यायला तयार आहे आणि इथे येतो आहे असं आपल्याला म्हणता येईल. एक प्रश्न 3 महिन्याच्या लिमिटेशन विषय विचार केला आहे. लिमिटेशन आहे म्हणजे मोटर व्हेकल मोटर ऍक्सिडेंटचं टाकण्यासाठी 3 महिन्याचं लिमिटेशन. आता हा कायद्याचा प्रश्न आहे, याच्यावर मी बेकायदेशीर उत्तर आपल्याला देतो. याचं कारण आहे 3 महिन्याच्या लिमिटेशनचं. आपल्या कंझ्युमर कोर्टाचा रेकॉर्ड हा फार काळ प्रिझर्व्ह केला जात नाही सिव्हिल कोर्टासारखा. आणि कंझ्युमर कोर्टामध्ये कुठेही आपल्याला दाखल करता येतो दावा, म्हणजे ऍक्सिडेंट क्लेम जो आहे हा कुठेही दाखल करता येतो बऱ्याच ठिकाणी. आणि आपल्या इन्शुरन्स कंपन्यात ना सगळं टेक्नॉलॉजी वगैरे सगळं आहे पण त्या एवढ्या काही चतुर नाही आहेत की एक दावा निकालात निघून गेलेला आहे आणि त्याच्यानंतर 2 वर्षानंतर दुसरा तसाच दावा आला तर ते दाखवू शकतील की हा असा दावा आला होता. एक दावा मद्रासमध्ये येतो, एक दावा मुंबईत येतो, आता काय करायचं आहे असं. म्हणून याचा विचार करून त्यांनी 3 महिन्याचं लिमिटेशन ठेवलेलं आहे. ते योग्य अयोग्य हा कदाचित कुठेतरी निकालात निघेलच, कोणीतरी म्हणेल ते अयोग्य आहे, परिस्थिती पाहून आपल्याला ठरवता येतं. आता जजमेंट रायटिंग विषयी कोणती विचारताय, एसीआयडी जजमेंट हाऊ टू राईट, हीच मी तुम्हाला सांगतो. तुमची घेण्याचं कसब जे आहे ते तुम्ही सुधारायचा प्रयत्न करा. आता हे जे जजमेंट का एसे घ्यायचा आहे, इंग्रजीत घ्यायचा आहे की मराठीत घ्यायचा आहे, आपल्याला मराठीत घ्यायची परवानगी दिली आहे का? सर एक प्रश्नाचं उत्तर कंपल्सरी मराठी आहे, बाकीचा इंग्लिश मध्ये चालेल. चालत आहे, ओके. तर मराठी असो का इंग्रजी असो, आपली भाषा जर समृद्ध असेल तर आपण व्यवस्थित घेऊ शकता. आपली भाषा जर समृद्ध असेल तर आपण नक्की चांगलं घेऊ शकता. मी एक पुस्तक तुम्हाला सजेस्ट करीन,
त्याचं नाव आहे गिगल रायटिंग स्टाईल, किंवा ते मी असं करतो नंतर बार काउन्सिलकडे त्या पुस्तकाचं एक कव्हर पेज पाठवून, 100 रुपयाचं पुस्तक आहे ते, छोटस पुस्तक आहे, रायटर ऑफ स्टाईल किंवा असं काहीतरी नाव आहे त्याचं, तर ते पुस्तक आपण वाचा, छोटस पुस्तक आहे 100 पानाचं, त्याच्यामध्ये आपल्याला छान टिप्स दिलेल्या आहेत कसं घ्यायचं ते. कोणतंही जजमेंट किंवा कोणताही तुम्ही एसे सुद्धा घ्याल तो सुद्धा कसा असावा. आता रिकेट सा रोग राहिले का नाही, रिकेट सचकी मुलं पाहिली आहेत का मग पूर्वी, रिकेटची मुलं त्यांचं पोट मोठं असायचं, हातपाय बारीक असायचे, तसं जजमेंट असता कामा नये. हातपाय पोट सगळं सुदृढ असायला पाहिजे, सगळं बांधेसूद असायला पाहिजे, तसं जजमेंट आपल्याला घ्यायचं आहे किंवा तसा एसे आपल्याला घ्यायचा आहे. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला साधारणपणे कशाचा वाद आहे, कशासाठी हे माणसं आपल्याकडे आले आहेत हे, त्याच्यानंतर दोन्ही पक्षांचे तथ्य, त्याच्यानंतर त्यातले फॅक्ट इश्यूज कोणते आहेत, ते इश्यूज किंवा क्वेश्चन जे काय फ्रेम केले असतील पॉइंट, आणि त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं वेगळं निराकरण. वेगळं आपण म्हणतो मार्शेलिंग वगैरे वगैरे, पण प्रत्यक्षात घेताना काय करतो, सगळी गोळाबेरीज करून टाकतो. एक न्यायाधीश होते, त्यांनी 85 पानाचं एक मोठं निकाल पत्र दिलं. सुरुवात, दिस इज अ सूट फॉर पोझेशन, द प्लेंटिफ सेज, आणि सगळं प्लेंटिफची स्टोरी म्हणजे प्लेंटिफची कट कॉपी पेस्ट प्लेंटची. द डिफेंडंट अपियर्ड अँड फाइल्ड हिज रिटन स्टेटमेंट. रिटन स्टेटमेंट इश्यू सुद्धा ह्या गृहस्थांनी फ्रेम केले नव्हतेच, त्या पार्टीजनी जे इश्यूज फ्रेम करून दिले होते, दी फॉलोइंग इश्यूज वर सेटल्ड. या इश्यू सेटल्ड वर एक चुकीचं जजमेंट बॉम्बे हायकोर्टाचं आहे ते इग्नोर करा, विमा दगाल साहेबांनी दिलेलं आहे ते ओरिजिनल साईड पुरतच मर्यादित आहे, बाकी महाराष्ट्र लागत नाही समजायचं. तर इश्यूज शुड बी फ्रेम बाय द जज अँड इश्यूज शुड रिफ्लेक्ट बर्डन ऑफ प्रूफ, की कोणावर कुणी पुरावा सिद्ध करायचा आहे. आणि त्याच्यानंतर इश्यूज झाल्यानंतर प्रत्येक इश्यू वाईज निराकरण. ह्या गृहस्थांनी इश्यूच्या नंतर PW1 सेज, PW1 डिपोझिशन, PW2 सेज, DW1 सेज, DW2 सेज, आणि शेवटी देअरफोर आय आन्सर इश्यू नंबर 1 इन द अफर्मेटिव्ह, 2 इन द निगेटिव्ह, 3 इन द संपलं जजमेंट, सूट डिग्री. कहर तसा होता, सूट डिसमिस्ड, इंटरिम इंजंक्शन टू कंटिन्यू. आता असा निकाल दिल्यानंतर कोर्टाने हायकोर्टाने काय करावं, तर असं होऊ नये म्हणून आपल्याला जजमेंट देताना, सर वी हॅव टाइम लिमिट इज शॉर्ट, हाऊ मच पेजेस वी शुड राईट जजमेंट, इट्स नॉट नंबर ऑफ पेजेस, किती पानं घेऊ हा प्रश्न नाही आहे, तुमची भाषा काय पाहणार आहे, तुम्ही स्वतः आता स्वतःला जजच्या पोझिशन मध्ये एक्झामिनरच्या पोझिशन मध्ये बसवा, एक्झामिनर काय पाहणार आहे, ह्या माणसाला कन्साइजली फॅक्ट्स कळतात का, किती पानाचा तुम्हाला फॅक्ट्स दिलेले असतात त्या थोड्याशाच असतात, तुमचा पेपरमध्ये काही तुम्हाला प्रिंट अँड रिटन स्टेटमेंट देत नाही, त्या फॅक्ट्स कळल्या का, त्यातनं कोणता इश्यू होता किंवा कोणते पॉईंट होते ते काढता आले का, आणि त्याच्यानंतर काही गोष्टी इमॅजिनेशननी करायच्या असतात तर ते इमॅजिनेशन बरोबर वापरलं का, भाषा शुद्ध आहे का. भाषा शुद्ध असण्याचं कारण काय, ती दुसऱ्या कसुरा कळली पाहिजे ना. आपण एगिस इन वंडरलँड पाहिलं आहे का, वाचलं आहे का, एक पुस्तक आहे लुई कॅरोलचं एगिस इन वंडरलँड, त्यात एक कॅरेक्टर आहे त्याला विचारतं की वाय यू हॅव यूज दिस वर्ड लाईक दिस, तर तो म्हणतो द क्वेश्चन इज हु इज द मास्टर, आय ऑर द वर्ड, सो द वर्ड मस्ट डू द वर्क विच आय वॉन्ट इट टू डू. म्हणजे मला जर मूर्ख हा शब्द शहाणा म्हणून वापरायचा आहे, कारण मी वापरतोय ना, मी मास्टर आहे म्हणून मूर्ख हा शब्द शहाणा म्हणून समजावा असं चालत नाही. त्यामुळे इव्हॅल्युएशन ऑर ऑब्झर्वेशन विल बी ओके, सो येस हाऊ दे इव्हॅल्युएट, दे विल इव्हॅल्युएट युअर जजमेंट ऑन द बेसिस ऑफ, आय थिंक अर्पणा परीरा यू हॅव बीन यू हॅव अपियर्ड बिफोर मी आय सपोज एनिवे, सो येस there are many many familiar faces in the audience.
So you have to see that the reader does not get bored. आता मोठं जजमेंट घ्यायचं म्हणून एकाने काय केलं आणि असा विचार करून की वाचणारे जे आहेत ते काही एवढा लक्ष देणार नाहीत. एकदा त्यांनी फॅक्ट्स की घ्या, त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या शब्दात त्याच फॅक्ट्स की घ्या, इश्यूज काढून झाल्यानंतर पुन्हा रिझन्स मध्ये त्याच फॅक्ट्स पुन्हा पकड्या तिकड्या करून टाकले. दिस इज नॉट द वे ऑफ रायटिंग जजमेंट. नो, जजमेंट शुड रिफ्लेक्ट युअर रिझन्स. व्हॉट आर द रिझन्स? ज्या कारणांनी तुम्ही हे ठरवलं ते कारण सांगा, त्याचा विचार करा. तर वर्षा शिंदे इज परसिस्टंट अँड शी वॉन्ट्स टू नो अबाउट. येस सर, नुकतीच आता बातमी अशी आली आहे की 25 तारीख एक्झामची ठरलेली आहे. अरे बाप, आज आता 12 तारीख आहे, त्याच्यामुळे पुढचे 12 दिवस त्यांनी कसं त्यांचं टाइम टेबल आखावं या बाबतीमध्ये आपण जरा वडीलकीच्या नात्यानं जरा थोडं सांगितलं तर जरा बरं होईल. 12 दिवस आहे, 12 दिवसाचा त्यांनी कसा वापर करावा? थँक्यू सर. आपण 12 दिवस कोर्टात जाणार नाही आहात काय सांगा मला. कोर्टात जाणार नसाल तर तसं करू नका, कारण या कारणाने तारखा मागणं योग्य नाहीये. आणि तुम्हाला 12 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी 24 तास मिळणार हे लक्षात घ्या. त्यामुळे प्रत्येक तासाचा प्रत्येक वेळेस प्रत्येक मिनिटाचा आपण जर उपयोग केला तर 12 दिवस पुरेसे आहेत तयारी करायला. आपण पूर्वीच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या असतीलच, तर त्याची उत्तरं घेऊन काढा. आणि तुमच्याच पैकी म्हणजे जे जसं डॉक्टर वारुणजीकर किंवा साळुंके वकील साहेब बसले आहेत, साळुंके वकील साहेब आपण सुद्धा वेळ देऊ शकाल ना यासाठी? तर थोडासा वेळ देता येईल. तर प्रत्येक गावी, प्रत्येक गावामध्ये असे आपले बार काउन्सिलचे मेंबर्स आहेत आणि सिनियर वकील जे प्रॅक्टिस करतात त्यांना आपण विनंती करा की 5 मिनिटं हा पेपर डोळ्याखाऊन गागावा आणि त्यांच्याजवळ बसून, म्हणजे पेपर पाठवून दिल्यानंतर उत्तर ते पाठतील तसं नाही, तिथे बसून पटकन त्यांनी 5 मिनिटं जे पाहणं शक्य आहे ते पाहून टिकमार्क करून द्यावं आणि मग आपण त्याचा त्याप्रमाणे आपली दुरुस्ती करायची आहे स्वतःची. तर असं जर आपण केलं तर मला असं वाटतं की हे सोपं होईल. 12 दिवसात पुष्कळ आपण करू शकता. आणि हा जो प्रकल्प आहे ना, म्हणजे परीक्षा देण्याचा, हा जरा एक वेगळीच गोष्ट असते. परीक्षार्थी बंद म्हणजे तुम्हाला त्या 3 तासाचं सुद्धा प्लॅनिंग करावं लागतं. जो काही वेळ तुम्हाला परीक्षेसाठी दिलेला आहे त्या 3 तासामध्ये आपण कसं करणार? 3 तास हे कसे वापरायचे याचं प्लॅनिंग आपल्याला आधी करायचं आहे, ते आपण करा. 3 तास कसे वापरायचे यासाठी आपल्याला रोज पेपर घेऊन बसायचा आणि तो 3 तासात संपला पाहिजे. मी स्वतः ज्या परीक्षा दिल्या त्यात माझी पद्धती अशी होती, तेव्हा 3 तासाचे पेपर असायचे. 3 तासाच्या परीक्षेमध्ये शेवटचे 15 मिनिट आपल्याला तपासण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी गुडघे पाहिजेत अशा पद्धतीने 2-3 तासात यायचा पेपर. जर उत्तर एका क्रमाने द्यायची गरज नसेल, म्हणजे तुम्हाला फ्रीडम आहे की चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा द्या, तर तुम्हाला येणार जो उत्तम उत्तर जे आहे, उत्तम उत्तर आणि कमी वेळात येणं जाणारं उत्तर, म्हणजे पगार नाही यायचा आहे असा प्रश्न पहिल्यांदा सोडवा. आता जेव्हा एक्झामिनर तो पेपर पाहतो तेव्हा त्याला पहिल्यांदा काय दिसतं? उत्तम उत्तर दिसतं आणि छोटं उत्तर दिसतं, मोठं दिसत नाही. पगार नसण्याचा दुसरा फायदा असा की आपण लिहित जातो, आपल्याला एखाद्या गोष्टीवर खूप माहिती असतं, आपण लिहित जातो आणि लिहित गेल्यानंतर शेवटी वेळ उरत नाही मग बाकीच्या प्रश्नांसाठी. म्हणून पहिला प्रश्न केव्हाही छोटा, ज्याच्यामध्ये तुम्हाला कमी घ्यायचा आहे आणि उत्तम घेता येतो तुम्हाला, तुमची त्या विषयावर मास्टरी असं घ्या. शॉर्ट नोट्सचा प्रश्न पहिला सोडवू नये, हे परीक्षार्थी म्हणून या साध्या टिप्स आहेत या. ओके, तर शॉर्ट नोट्सचा प्रश्न पहिला न सोडवू, कारण काय, आपण शॉर्ट नोट घ्यायला घेतो पण ती होती लॉंग नोट आणि 4-5 शॉर्ट नोट्स म्हणजे संपलं तुमचं वेळ जात. आता सिलेबसिस व्हास्ट असं म्हणतात, यांनी नाव दिलेलं नाही पण अहो जीवनाचं सिलेबस व्हास्ट आहेच ना. तुम्ही प्रेसिडेंट कंझ्युमर कमिशन होणार आहात तर तुम्हाला अमुक एक गोष्ट नाही आहे, नाही बघा माहित असं म्हणता येणार नाही ना, त्यामुळे तो काय प्रश्न नाही आहे. आणि अल्टिमेटली एक गोष्ट लक्षात घ्या,
की सिलेबस जरी व्हास्ट असलं तरी बेसिकली कायद्याचे जे फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत ते सगळीकडे सारखे आहेत. सगळा कायदा मला माहित आहे का, डॉक्टर वारजूजीकरांना माहित आहे किंवा साळुंकेजींना माहित आहे का, आपले अध्यक्ष पाटील साहेब त्यांना माहित आहे असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या जजेसना सुद्धा सगळा कायदा माहित आहे असं काही म्हणता येणार नाही, कारण प्रचंड आहे ना. आपण इंडिया कोर्ट बघा, त्यामुळे सगळं वाचणंही शक्य नाही. पण प्रिन्सिपल्स जे आहेत, बेसिक प्रिन्सिपल्स, ते सगळीकडे सारखे आहेत, त्यामुळे त्याच्यात काही अडचण होण्याचा प्रश्न नाही. आणि जस्टिस, मी तुम्हाला म्हणतो वेअर डज जस्टिस काय हे तुम्हाला जर कळलं की या ठिकाणी न्याय आहे तर आपण तसा उत्तर घेऊ शकता. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असणार आहे असं विचारतात, तर प्रश्नपत्रिका सर ते तुम्हाला उत्तर देऊ शकतील. सर मुलं जाहिरात न वाचता या प्रकारचे प्रश्न विचारतात, त्यांना विनंती अशी करेन मी की तुम्ही जाहिरात बघा, जाहिरातीमध्ये दोन्ही पेपर कसे आहेत काय आहे त्याचं दिलेलं आहे, त्याच्यामुळं निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या परीक्षेला त्यांनी दिलेलं आहे. चुकीच्या उत्तराला 0.25 मार्क निगेटिव्ह वजा होणार आहे. त्यामुळं सर याही बाबतीमध्ये तुम्ही काही आम्हाला विद्यार्थ्यांना जर सांगितलं, पेपर एमसीक्यू आहे, पहिला पेपर एमसीक्यू आहे, मल्टीपल चॉईस आहे. ओके ओके. आता एमसीक्यूच्या प्रश्नांमध्ये सुद्धा आपण लक्षात घ्या, आपल्याला जे उत्तर येतं हे कॉम्प्युटराइज परीक्षा आहे का? नाही नाही, लेखी असणार आहे, त्यामुळे प्रश्न नाही. कॉम्प्युटराइज असं की एक एक प्रश्न तुमच्या समोर येत जातो तर तुम्हाला आपण चॉईस थांबता येत नाही. पण पत्रिका हातात असेल तर आपल्याला जे उत्तर नक्की माहित आहेत ते आधी मार्क करा, त्याची उत्तर आधी द्या, त्याच्यानंतर जे माहित नाही त्याचा विचार करा. आपण वाचत जातो पेपर ते आपोआप माइंड विचार करत असतच. तुमचं माइंड तुम्हाला स्विच ऑफ करता येतं का? नाही करता येत. तेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुमचं डोकं त्याच्यावर काम करत असतच आणि डोकं त्याचं उत्तर शोधत असत. उत्तर समजलं तुम्हाला की तुम्ही उत्तर घ्या. आता आपण जर प्रयत्न केला तर आपल्याला कमीत कमी निगेटिव्ह मार्किंग कसं होईल याचा खात्री करून घेता येते. उत्तर एखादं माहीत नसेल तर देऊ नये, त्याच्याने काही फरक पडत नाही. पण तुम्ही 50 प्रश्न चांगले सोडवले आणि उरलेले 50 प्रश्न चुकीचे सोडवले तर 0.25 प्रमाणे तुमचे मार्क 12.5 मार्क कमी झाले ना. तसं होऊ नये म्हणून मल्टिपल चॉईस ऑनलाईन सुद्धा असं म्हणतात. ऍडव्होकेट डॉक्टर रवींद्र म्हणतात की ऑनलाईन सुद्धा आहे. मग ऑनलाईन मध्ये सुद्धा एक एक प्रश्न येत जातो अशी परीक्षा आहे का की तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर एक प्रश्न सोडवल्यानंतरच दुसरा येतो अशी परीक्षा आहे का? अशी परीक्षा जर असेल सर, परीक्षा IBPS म्हणून जी संस्था आहे त्यांना सरकारने कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. दिस इज नॉट डन बाय MPSC. IBPS म्हणून ज्या बँकिंग एक्झाम घेतात त्यांच्या मार्फत ही परीक्षा घेणार आहेत. त्याच्यामुळे त्यांचा जो फॉर्मॅट आहे तो आमच्यापैकी कुणालाच तसा फारसा माहिती नाही. आपण माहिती करून घ्यायचं बँकिंगच्या परीक्षेचा फॉर्मॅट माहिती करून घ्यायचा नाही का? येस सर, करतोय करतोय, त्यात काही अडचण नाही आहे. आणि माझी बार काउन्सिलर्सला विनंती आहे की बार काउन्सिलर्सनी हे त्या IBPS कडून माहिती करून घेऊन आपल्या सगळ्या या परीक्षार्थी जे मंडळी आहेत त्या सगळ्यांकडे ते सरकवलं पाहिजे. वी विल डू इट सर, वी विल डू इट. तर मला असं वाटतं आपण सर्व छान उत्तम काम करा आणि उत्तम काम करून सगळे हे म्हणतात 100 क्वेश्चन्स आर ऑन स्क्रीन. ओके, सो बाकी भाग म्हणतात संपूर्ण 100 क्वेश्चन स्क्रीनवर आहे, त्यामुळे काही प्रश्न नाही, नाही का? तुम्हाला क्वेश्चन सिलेक्ट करता येतो आणि सोडवता येतो. आता ऑलरेडी मला थँक्यूचे 2-4 मेसेजेस आलेले आहेत, त्यामुळे थँक्यू. ओके, आपण सर्वांना खूप शुभेच्छा. बाकी विभाग ऍडव्होकेट बाकी विभाग फ्रॉम विल नॉट बी एबल टू. अच्छा सर, त्यांना अनम्यूट करायचं असेल तर आम्ही सांगतो त्याप्रमाणे. ओके ओके, नको त्यांनी घेऊ तरी सांगेल की हु इज बाकी विभाग देअर, बिकॉज वन बाकी विभाग हु वॉज प्रॅक्टिसिंग देअर वेन आय वॉज इन वाशिम must be a very senior advocate.
इफ आई एम 71 दैट बकरीवाग में भी एटलीस्ट 60. ओके चलो सो थैंक यू वेरी मच. अरे सुरेंद्र बकरीवाल. ओके ओहो ओके ग्रेट. तर आपल्या सर्वांना धन्यवाद. आपण सर्वांना खूप शुभेच्छा. आणि सुरेंद्र बकरीवाल वॉज हिज अंकल. ओके ग्रेट. ओके सो बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू. अँड बार काउन्सिलचे आभार की बार काउन्सिलने हा उपक्रम हाती घेतला. असंच आपण करत राहा आणि चांगल्या गोष्टी होत राहाव्या. थँक्यू. चलो आदरणीय न्यायमूर्ती चव्हाण साहेब खूप खूप धन्यवाद. आपण नेहमीच महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेच्या प्रत्येक उपक्रमास खंबीर पाठिंबा देणारे ठरलेल्या, मग तो क्लेबचा कार्यक्रम असो किंवा प्लेगचा प्रोग्राम असो किंवा अन्य कोणताही प्रोग्राम असो, आपण आपल्या व्यस्ततेतून आम्हाला नेहमीच वेळ दिलेला आहे. महाराष्ट्र वकील परिषदेतील प्रत्येक कार्यक्रमाची आपलं मार्गदर्शन नेहमीच अमूल्य व मोलाचे ठरते. म्हणतात ना, विचार असे मांडावे की तुमच्या विचारावर कोणीतरी विचार केला पाहिजे. सर, आपल्या विचारातून आम्हाला नेहमीच एक प्रेरणा आणि नवी उमेद मिळते. न्यायदानाकडील प्रवास कसा असावा, आपल्यामध्ये प्राथमिक स्वरूपात काय काय बदल करावे करणे गरजेचे आहे हे आपण अगदी सहज व सोप्या भाषेत आम्हाला सांगितले. महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेमार्फत मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद सर. उद्या संध्याकाळी 6 सांगा सांगा. उद्या आपण 6 पुन्हा नवीन रिसोर्स पर्सन बरोबर भेटत आहोत, तर उद्या भेटूया. धन्यवाद मित्रांनो. उद्याच्याला एमसीक्यू प्रश्न असणार आहे, त्यामुळे उद्याचं वेगळं लेक्चर आहे. आवर्जून अटेंड करा. इलेक्ट्रिसिटी ऍक्ट वरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे आपल्याला उद्याच्याला भेटतील. थँक्यू. धन्यवाद सर.